नाथषष्ठीच्या निमित्तानं बनोटीहून पैठणकडे मार्गस्थ झालेल्या भाविकांच्या पायदिंडीचं कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे स्वागत करण्यात आलं. श्री क्षेत्र नाथ आश्रम बनोटी येथून पैठणकडे नाथषष्ठीच्या निमित्ताने निघालेल्या पायीरथ दिंडीचं कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे स्वागत करण्यात आलं. त्याचबरोबर या ठिकाणी दिंडीचा मुक्कामही झाला. चालावादाप्रमाणे श्रीनाथ आश्रम बनोटी येथून हरिभक्तप्रायण संदीपान जोशी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नाथषष्ठी सोहळ्यासाठी पायीरथ दिंडी निघालेली आहे. शुक्रवार रोजी करंजखेड येथे या दिंडीचं आगमन झालं. शनिवारी सकाळी गावात श्री संत एकनाथ महाराज यांची प्रतिमा असलेल्या पालखीचं ठिकठिकाणी पूजनही झालं. यावेळी भानुदास एकनाथच्या जयघोषानं करंजखेड दुमदुमून गेलं होतं. दरम्यान गावकऱ्यांच्या वतीने दिंडीतील भाविकांसाठी जेवण नाश्ता फराळ्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिंडीचे संस्थापक हरिभक्तप्रायण संदीपान जोशी महाराज यांचे व विनेकरी हरिभक्त मुकुंद हेवळे चिंदा जाधव यांचा अनिल पवार व शिवसेना जिल्हा उपप्रमुख अवचित्रा वळवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुखदेव लेंबे, संतेश पवार, रामचंद्र डांबरे, सुनील पवार, राजेंद्र बोरसे, अवचित पवार, धनजी गोरे, कौतिकराव जाधव, जादूसिंग राजपूत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी राहुल पवार, करंजखेड.